नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल दर्पणा चॅनलवर. आत्ता मी आहे हेदवीला. इथे खूप प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे, दशभुज लक्ष्मी मंदिर आहे. या गणपतीच्या मूर्तीला 10 हात आहेत, त्यामुळे हे खूप फेमस आहे इकडे. आणि खूप मस्त असं जुनाट मंदिर आहे, चिरांनी बांधकाम केलेलं मंदिर आहे. सो बघूया कसं वाटतं. खूपच मस्त मंदिर आहे, मला खूप आवडतं. म्हणजे मी मागे पण एकदा आलेलो तेव्हाही खूप प्रसन्न झालेलो आणि आत्ताही तसंच वाटते. आजूबाजूला सगळीकडे डोंगर आहेत, झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, फुलं आहेत आणि मस्तच वाटतं. आणि नेमके आम्ही आलेलो तेव्हा कडक ऊन होतं आणि आता मस्त क्लाउड्स आलेत, त्यामुळे अजून छान वाटतं. थोडी सावली नेहमी बरी वाटते. जुनं मंदिर आहे, बांधकामही तेवढंच उत्कृष्ट आहे आणि स्पेशली पेंटिंग यांनी जे केलेलं, म्हणजे नंतरचा जो रंगरंगोटी केलेला तोही खूप उत्कृष्ट प्रकारे केला. कसं वाटतंय? मस्त आहे ना? आंबे लागलेत, म्हणजे आंब्यांची झाडं आहेत. आंबे तर अजून लागतील 4-5 महिन्यानंतर. हेदवी हे मंदिर साधारण गुहागरपासून 24-25 किलोमीटर आहे आणि जमल्यास एकदा नक्की या. इथे जवळच समुद्रकिनारासुद्धा आहे. ऑन द वे तुम्हाला वेळणेश्वर पण लागेल, त्याचाही व्हिडिओ मी टाकला आहे, तोही बघा. बामनगड म्हणून एक मस्त स्पॉट आहे, त्याचाही व्हिडिओ आहे, तोही बघा. आणि मस्त वातावरण झालं आहे आज. मागे एकदा आलेलो तेव्हाही असंच वातावरण होतं. सो मे बी या परिसरातच असं वातावरण होत असं अधूनमधून, त्यामुळे छान वाटतं आहे. तुम्ही इथे स्वतःची गाडी घेऊन येऊ शकतात किंवा मग गुहागरच्या एस टी डेपोवरून तुम्हाला इथे येण्यासाठी एस टी पण मिळेल. तवसाळ जट्टीकडे जाणाऱ्या सगळ्या बसेस इथून जातील. सो तिथे चौकशी करा. आय थिंक अर्धा तासाला एक बस नक्कीच आहे इथे आणि मी आत्ता इथून बघतो आहे सारख्या बसेस चालू आहेत, तेही येऊ शकतात. किंवा आम्ही सरळ एक टमटम बुक केली आहे, आम्ही 6 जण आहोत. सो 1000 रुपयामध्ये तो आम्हाला सगळं फिरवतो आहे. हेदवी, वेळणेश्वर, बामनगड, पालशेतचं दत्त मंदिर आणि आजूबाजूला जाताना किंवा मध्ये रस्त्यावर जाताना जे मंदिर आहेत तेही आम्ही कवर करणार. सो मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या टमटमवाल्याचंही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो. सो तुम्हाला कधी इथे यायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करा. मंदिर खरंच छान वाटलं आणि म्हणजे ऍक्च्युली इथलं वातावरणामुळे अजून जास्त शोभा येते. वातावरण म्हणजे कसं एकदम ढगाळ आहे आणि ऊन पण नाही आहे. रखरखाट ऊन असेल तर थोडस कंटाळा येतो. चढण पण नाही आहे फारसं, म्हणजे चढू शकतो आपण व्यवस्थित. जर ढग आले ना तर मग कसं होतं, एकदम वातावरण कोकणात थंड पण होतं, त्यामुळे अजून मजा येते. आणि आज तर एवढं निळं आभाळ आहे, काय विचारूच नका. त्यावर ढग एकदम अप्रतिम बघा, कसलं निळं आभाळ आहे. सो आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ. टिल देन बाय बाय अँड टेक केअर. सबस्क्राईब करा, शेअर करा.